हाय ओरिवन, आज मी तुम्हाला हे बेबी कुच्चू अगदी फिनिशिंग सोबत कशा पद्धतीने करून घ्यायचं ते दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी बघा, आधी तुम्हाला साडीवरती 1 इंच डिस्टन्सवरती पूर्ण साडी मार्क करून घ्यायचं। मग त्याच्यानंतर 180 स्ट्रँडचा थ्रेड घेऊन या थ्रेडला आयरन करून घ्यायचं आहे। मग अशा पद्धतीने 4 स्ट्रँडचं जरी थ्रेड घेऊन त्याला थोडंसं अशा पद्धतीने वळून घ्यायचं, म्हणजे ते सगळं जरी थ्रेड एकत्र होईल। ठीक आहे, आणि जरी थ्रेडचं लेंथ घेताना थोडं जादाच घ्या। त्याच्यानंतर त्या मार्कवरती अशा प्रकारे क्रोशेट निडलने होल करून हे थ्रेडला इन्सर्ट करून घ्यायचं आहे। आणि हे जे थ्रेडचं लेंथ आहे थोडंसं तुम्हाला जादाच ठेवायचं, म्हणजे 2 इंच ते 2.5 इंचपर्यंत ठेवून घ्यायचं आहे। मग हे सगळं थ्रेडला अशा पद्धतीने नीट करून घ्यायचं। मग 4 स्ट्रँडचं जरी थ्रेड घेऊन इथे एक अशा पद्धतीने नॉट करून घ्यायचं आहे। नॉट झाल्यानंतर हे जे जरी थ्रेड आहे त्याला लेफ्ट साईडला अशा पद्धतीने घेऊन राईट हँडने तुम्हाला अशा पद्धतीने त्या जरी थ्रेडला रोल करून घ्यायचं, आणि लेफ्ट फिंगरने तुम्हाला हे सगळं थ्रेडला अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला होल्ड करून घ्यायचं आहे। आणि फ्रेंड, जरी थ्रेड रोल करताना बघा अशा पद्धतीने एकच्या खाली एक रोल करून घ्यायचं। आणि मी इथे 12 ते 15 वेळा अशा पद्धतीने रोल करून घेते। तर इथे बघा फ्रेंड्स, थ्रेडचं लेंथ ज्यादा ठेवल्यामुळे अशा प्रकारे ते थ्रेडला होल्ड करून रोल करायला इझी होईल। आणि फ्रेंड्स, हे जे जरी थ्रेड रोल करून घेता ते लूज सोडायचं नाही आहे, नाहीतर वरचं रोल केलेलं सगळं जरी थ्रेड लूज होईल। तर बघा, बॅक बेबी कुचीचं लेंथप्रमाणे हे बेबी कुचीला देखील जरी थ्रेड रोल करून इथे एक एंडला अशा प्रकारे 2 वेळा नॉट करून घ्यायचं। मग बॅक साईडला वरून खाली निडल इन्सर्ट करून जरीला खाली वळून घ्यायचं आहे। ठीक आहे, मग बॅक बेबी कुचीचं लेंथप्रमाणे हे बेबी कुचीला देखील कट करून घ्यायचं, आणि जर इक्वल नसेल तर अशा पद्धतीने होल्ड करून त्याला इक्वल करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, हे डिझाईन आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा। तर आता परत भेटू एक नवीन व्हिडिओसोबत। बाय, टेक केअर।